नमस्कार. आयुर्वेदा संजीवनी यूट्यूबवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी एक नवीन घरगुती उपाय घेऊन आली आहे. पण तो सांगण्याच्या आधी, जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी तुम्हाला दातदुखीवर घरगुती उपाय सांगणार आहे. आपला दात दुखत असेल तर आपल्याला किती कंटाळा येतो, कधी हा दात दुखेल असे वाटू लागते. त्या दातामध्ये इतक्या कळा येत असतात की काय करू हे सुचतच नसते. तर ह्याच्यावर मी आज तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे. पहिला माझा घरगुती उपाय आहे मीठ. जर तुम्ही दररोज मिठाने दात घातलेस तर तुमचे दात कधीच दुखणार नाही. तसे तुमच्या दातात जी कीड असेल तीही लवकर मरून जाईल आणि तोंडाचा येणारा वासही यामुळे दूर होईल. माझा दुसरा उपाय आहे मीठ आणि हळद. मीठ आणि हळद म्हणजेच गरम पाणी करून तो थोडा कोमट झाल्यावर त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची आणि त्याच्या गुरल्या करायच्या. त्याच्यामुळेसुद्धा तुमची दातदुखी थांबेल. माझा तिसरा उपाय आहे लवंग. लवंग सर्वांना माहितीच असेल, लवंगाचं तेल. लवंगाचं तेल कापसाचा एक गोळा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये लवंगाचं तेल घ्यायचं आणि ते आपल्या दाताखाली ठेवायचं. त्याच्यामुळे आपली दातामध्ये जी कीड असेल ती मरून जाते आणि दातदुखी थांबते. तसेच जर तुमच्याकडे लवंगाचं तेल नसेल तर तुम्ही साधा आपला लवंग घ्यायचा आणि तो थोडासा चेचून म्हणजे त्याला थोडासा चपटा करायचा आणि तो आपल्या दाताखाली ठेवायचा. त्याच्यामुळेसुद्धा तुमची दातदुखी थांबते. तसेच पेरूची पाने. माझा दुसरा उपाय म्हणजे पेरूची पाने. पेरूची पाने घ्यायची आणि ती चावून खायची. चावून म्हणजे ती इतकी चावायची की त्याचा रस निघेल आणि तो पूर्ण रस आपल्या तोंडाला येईल. इतका त्याचा रस काढायचा आणि त्याच्या गुरल्या करत राहायच्या. त्याच्यामुळे तुमची दातदुखी पूर्णपणे बरी होईल. तसेच कांदा. कांद्याचासुद्धा रस काढायचा आणि त्याच्या गुरल्या करायच्या. किंवा कांद्याचा रस थोडा वेळ तसाच तोंडात ठेवून द्यायचा आणि चघळत राहायचा. जर तुम्हाला कांद्याचा रस नसेल तोंडात ठेवायचा तर कांद्याची थोडीशी चीप काढायची आणि ती आपल्या दाताखाली ठेवायची. त्याच्यामुळेसुद्धा तुमची दातदुखी बरी होईल. जर माझे हे उपाय आवडले तर नक्की लाईक करायला विसरू नका.